नाट्यमय घडामोडींनंतर टेंभुर्णीच्या उपसरपंचपदी बोबडे गटाचे धनाजी गोंदिल यांची एकमताने निवड करण्यात आली. माढा तालुक्यातील सर्वात मोठी असलेली टेंभुर्णी ग्रामपंचायतीवर विशेष घडामोडीनंतर नूतन सरपंचपदी बोबडे गटाचे धनाजी गोरख गोंदिल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी सर्व 17 ग्रामपंचायत सदस्यांसह जनतेमधून प्रथमच निवडून आलेले सरपंच प्रमोद प्रभाकर कुटे उपस्थित होते. यावेळी नूतन सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना नूतन सरपंच प्रमोद कुटे म्हणाले की टेंभुर्णीतील सुज्ञ नागरिकांनी मला निवडून देऊन माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असून उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्यानं टेंभुर्णीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया आज टेंभुर्णी इथं ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली. यामध्ये कुटे गटाकडून कोमल गणेश केचे आणि डॉक्टर सोमनाथ साळुंके यांनी तर बोबडेर गटाकडून धनाजी गोरख गोंदिल यांनी अर्ज दाखल केले होते. कोमल केचे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं डॉक्टर सोमनाथ साळुंके आणि धनाजी गोंदिल हे निवडणूक रिंगणात राहिले. परंतु काही नाट्यमय घडामोडीनंतर हात वर करून मतदान प्रक्रिया घेण्यात आली. त्यामध्ये सर्वच्या सर्व 17 ग्रामपंचायत सदस्यांनी धनाजी गोंदिल यांना पाठिंबा दिला आणि सर्वानुमते उपसरपंचपदी धनाजी गोंदिल यांची निवड झाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून BT रेपाळ, मंडलाधिकारी बांगर, तलाठी जाधव, ग्रामविकास अधिकारी खरात यांनी काम पाहिलं. यावेळी गटनेते ॲडव्होकेट कृष्णात बोबडे, प्रभाकर कुटे, कारखान्याचे संचालक बाळासाहेब ढवळे पाटील, वैभव कुटे, योगेश बोबडे, नूतन ग्रामपंचायत सदस्य हरिभाऊ सटाले, सोनाली वाघे, कविता कोठारी, तानाजी येवले पाटील, सुप्रिया संतोष जाधव, भाऊसाहेब महाडिक, अश्विनी धोत्रे, माजी सरपंच प्रतिनिधी बाळासाहेब महाडिक, रामभाऊ शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.